विजेमुळे आपली घरं आणि रस्ते उजळतात, पिण्यासाठी पाणी मिळतं, शेतीला मदत होते, कारखाने, यंत्रशाळा, रुग्णालयं आणि शाळा देखील विजेवर चालतात आणि इतरही अनेक गोष्टी शक्य होतात. आपल्याला आवश्यक असेल तेव्हा आणि तरीही परवडणाऱ्या किमतीत वीज मिळावी अशी आपली साहजिकच अपेक्षा असते, नाहीतर मग आपल्याला राग येतो. देशाच्या अनेक भागांमध्ये आज भारनियमन, अनियमित आणि सदोष वीज पुरवठा, वाजवीपेक्षा जास्त वीज बिलं यासारख्या अनेक समस्या ग्राहकांना भेडसावतायत. जुबेदाचंच उदाहरण घ्या. जुबेदा 10वीच्या परीक्षेची तयारी करतीये. नेहमीप्रमाणे आजही संध्याकाळी भारनियमन चालू आहे आणि त्यामुळं तिला रॉकेलच्या दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात अभ्यास करावा लागतोय. लखनराम हा एक शेतकरी आहे. अनेकदा वीज पुरवठा रात्रीच्या वेळी होत असल्यामुळं त्याला रात्री उशिरा शेतावर जाणं भाग पडतं किंवा खंडित वीज पुरवठा पुन्हा सुरू होण्याची वाट बघत बसावं लागतं. शहरी असो वा ग्रामीण, श्रीमंत असो वा गरीब, तुमच्यापैकी प्रत्येकालाच अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं असेल. ग्राहकांना त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. तुमच्या वीज कंपनीच्या स्थानिक कार्यालयात पुढील पद्धतीनं विजेबाबतच्या तक्रारी तुम्ही दाखल करू शकता. जर तुमच्या तक्रारीची दखल तुमच्या कंपनीच्या स्थानिक कार्यालयानं घेतली नाही तर तुम्ही केलेल्या पहिल्या तक्रारीची प्रत घेऊन तुम्ही ग्राहक गारहाणे निवारण मंचाकडे म्हणजेच CGRF कडे दाद मागू शकता. CGRFनं तुमच्या तक्रारीचं निवारण 2 महिन्यांमध्ये करणं अनिवार्य आहे. CGRFनं जर काही निर्णय दिला नाही किंवा त्यांनी दिलेल्या निर्णयाबाबत तुम्ही असमाधानी असाल तर विद्युत लोकपालाकडे जाता येतं. विद्युत लोकपालांनाही तुमच्या तक्रारीचं निवारण त्यानंतरच्या 2 महिन्यांमध्ये करणं अनिवार्य आहे. तुम्ही तुमच्या तक्रारी संदर्भात एखाद्या स्थानिक ग्राहक तक्रार निवारण संस्थेची मदत देखील घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुमच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी इतर समांतर व्यवस्थाही आहेतच. एक ग्राहक म्हणून तुम्ही तक्रारी दाखल करून त्यांचा नियमित पाठपुरावा करणं गरजेचं आहे. वीज सेवा सुधारण्याचा आणि वीज कंपन्यांना उत्तरदायी बनवण्याचा हा एक मार्ग आहे. हा व्हिडिओ प्रयास ऊर्जा गटानं वीज सेवांबाबत जनहितार्थ म्हणजेच ग्राहकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सादर केलाय. तक्रार घेऊन जाण्यापूर्वी तुमच्या राज्यातील विजेचा पुरवठा आणि सेवा याबाबत काही निश्चित माहिती समजून घेणं महत्वाचं आहे. यासाठी तुम्ही वीज कंपनीच्या स्थानिक कार्यालयाला भेट देऊन किंवा कंपनीच्या संकेतस्थळावरून ही माहिती घेऊ शकता. तसंच एखाद्या स्थानिक ग्राहक संस्थेची मदतही घेऊ शकता.